18व्या लोकसभेसाठी देशात झालेल्या निवडणुकांमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा देशविदेशातून ओघ सुरूच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचं अभिनंदन केलं आहे. दोन्ही देशांमधली मैत्री दिवसेंदिवस वाढत असून या द्विपक्ष संबंधात अमर्याद संधी आहेत असं बायडन यांनी म्हटलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फोनवरून अभिनंदन केलं आहे. दोन्ही देशांमध्ये उत्तम मैत्री असून आपण ही मैत्री एकत्रितपणे पुढे नेऊ असं त्यांनी म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही फोनवरून पंतप्रधानांचं आणि भारतीय जनतेचं अभिनंदन केलं आहे. भारत रशिया संबंध अधिक दृढ होतील असं त्यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर यांनी भारतीय नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. युरोपीय संघ आणि भारत यांच्यात निरंतर भागीदारी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी देखील पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सातत्यपूर्ण विकासाला प्रोत्साहन देणं, असमानता दूर करणं आणि भारत ब्राझील यांच्यातल्या भागीदारीला चालना देण्यासह इतर अनेक उद्दिष्टांसाठी शुभकामना असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहा.